यांनी आपल्यावर दबाव आणला अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे, तर ती अतिशय गंभीर अशी बाब आहे. एक मंत्री म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता, अशा प्रकारचा दबाव तुमच्यावर आणण्यात आला होता का, आणि तुम्ही अशी गोष्ट कोणाला बोलून दाखवली होती? माझ्याकडनं मला विचारणा झालेली होती ही गोष्ट खरी आहे, पण मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की मी अपक्ष निवडून आल्यामुळे मतदारसंघातल्या लोकांचा कान असेल, मतदारसंघाच्या जनतेचा जो निर्णय असेल तो मला निर्णय मला मानावा लागेल, या पद्धतीची मी माझी भूमिका त्याच वेळेस स्पष्ट केली आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळात आपण जनतेची सगळ्यांची आपण जाहीर मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये सगळ्या चिमूर तालुक्यातल्या तमाम जनतेने सांगितलं की आपण महाआघाडी सरकारबरोबर आपण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जायचं, ही भूमिका त्यांनी सांगितली, त्याप्रमाणे आपण केलं. खर तर आपण पाहतो की त्यावेळेला पक्षाचे नेते संपर्क साधत होते, पण इथं राज्याचा पोलीस अधिकारी तुमच्या संपर्क साधतो, म्हणजे थोडं धक्का वाटला नाही तुम्हाला? असे धक्क्याचा असा प्रश्न त्यांच्याकडे विचारणा झाली, तो का कशासाठी विचारणा झाली, काय विचारणा झाली, कोण सांगितलं, आपल्याला ज्ञान आपल्याला फारसं त्यात नाही. मला सांगा की खर तर ही गोष्ट तुम्ही कोणापुढे बोलून दाखवली होती का, कारण आता जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे म्हटल्यानंतर दिग्गज नेत्यांपर्यंत हा प्रश्न हा मुद्दा गेलाच असेल. अशी कल्पना काही मी कल्पना केली.